अखेर सर्वांच्याच प्रतीक्षेला पूर्णविराम देत सर्वोच्च न्यायालयाने गाड्यावरची बंदी उठवली आहे आणि सशर्त गाडा पळवायला सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. ही परवानगी आल्यानंतर ग्रामीण भागात सर्वच ठिकाणी बैलगाडा मालकांनी आपल्या गाड्याच्या बैलांची मिरवणूक काढली, भंडाराची उधळण करत गावातून त्यांना वाजत गाजत मिरवून आणलं. तरुणांमध्ये एक वेगळा उत्साह हे गाड्या सुरू झाल्यानंतर पाहायला मिळाला आहे. बैलगाड्याची शर्यत म्हटलं की प्रामुख्याने अनाउन्सर मंडळी हे एक अनोख्या पद्धतीने अनाउन्स करत असतात. ती भिर नेमकी कशी असते हे गुंजावडी या ठिकाणच्या एका गाडा शौकीन युवकाने दाखवले. कशा पद्धतीने त्यांनी भिर देऊन गाडा पुकारलाय ते एकदा नक्की पहा. ब्युरो रिपोर्ट, विघ्नहर टाइम्स, गुंजाळवाडी. बारी जय मालक आहे कुलस्वामी बैलगाडा संघटना गाव आहे पिंपळगाव जुन्नर तालुका जुन्नर जुन्नर ठिकाणी झोपणे झाल्याची खात्री करूनच बैल सोडायचा आहे. सर्वात आतून आलेली वारी म्हणजे घाटाचा राजा आणि कुलस्वामी बैलगाडा संघटना यांची वारी 11.33 मिलिसेकंदात आलेली आहे. टाळ्याच्या गजरात गाडा मालकांचं सहर्ष स्वागत करायचं. जुन्नर तालुक्यातील पिंपळगावचा नामांकित खेळ जपतोय. बारीचे मालक आहे कुलस्वामी बैलगाडा संघटना जुन्नर तालुका. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.